नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे घरात लहान असो किंवा मोठा सर्वांनी या कठीण परिस्थितीमध्ये आयुर्वेदामधलं हे अमृत नक्की घ्या माणूस अन्न पाण्याशिवाय काही दिवस कदाचित जगू शकेल परंतु ऑक्सिजनशिवाय काही सेकंद सुद्धा माणूस जगू शकत नाही म्हणूनच याला प्राणवायू असं म्हटलेलं आहे आणि हे काम करणारा आपल्या शरीरामधला जो महत्वाचा अवयव आहे जो अविरतपणे काम करतो तो म्हणजे फुप्फूस जर आपलं फुप्फूस चांगला असेल तर हवेमधला ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये चांगल्या रीतीनं मिक्स होतो आणि शरीरामध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर टाकला जातो आणि हे ज्यांचं काम व्यवस्थितरित्या होतं त्यांचं आयुष्य सुद्धा जास्त असतं आणि शरीराची जी काम करण्याची क्षमता आहे ती सुद्धा चांगली असते निरोगी आयुष्य जगत असतात म्हणून आपलं हे फुप्फूस शंभर टक्के काम करणं खूप महत्वाचं असतं आणि सध्या तर फुप्फूस क्लीन असणं स्वच्छ असणं स्ट्राँग असणं खूप महत्वाचं आहे आज आपण पाहतो की ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक लोकांचे मृत्यू होत आहे तेव्हा फुफ्फुस आपलं क्लीन असणं आणि ऑक्सिजन शरीराला शंभर टक्के त्यानं पुरवण खूप महत्वाचं आहे म्हणून घरच्या घरी करता येणारा हा उपाय आहे जो घरामधील सर्व लहान मोठ्यांना करता येणारा उपाय आहे आणि सर्वांनी हा उपाय अवश्य करावं यानं छातीमधला म्हणजे फुफ्सामधला कप पूर्णपणे निघून जाईल चिकट पदार्थ पूर्णपणे निघून जाईल फुफ्सामध्ये साठलेली जी घाण आहे ती पूर्णपणे निघून जाईल कप पातळ होऊन बाहेर पडून जाईल पूर्णपणे आणि फुफ्फुसाची तुमच्या कार्य करण्याची क्षमता यांनी प्रचंड प्रमाणामध्ये वाढेल फुफ्फुस स्ट्रॉंग होतील जर तुम्हाला सतत, सतत कप होत असेल तुम्हाला धाप लागत असेल किंवा श्वास घेताना शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत असेल फुफ्साची किंवा छातीची जळजळ होत असेल कप तुमचा पडत असेल खोकला येत असेल अशी कुठलीही लक्षणं जर असतील आणि लहान असो कि किंवा मोठा असो किंवा ही लक्षणं जरी नसली तरी आपलं फुफ्फुस क्लीन करण्यासाठी आणि ऑक्सिजन शोषण करण्याची त्याची क्षमता वाढवण्यासाठी घरातील लहान मोठ्यांनी सर्वांनी करावा असा हा उपाय आहे यासाठी आपल्याला फक्त घरामधल्या दोन गोष्टी लागतात ज्या आपल्या सहजरित्या उपलब्ध होतात यासाठी आपल्याला जी पहिली गोष्ट लागते ती आहे जवस ज्याला आपण आळशी म्हणतो किंवा लिन सीड म्हणतो एक ग्लासभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्या घरामधलं आपल्याला जवस किंवा आळशी एक चमचावर टाकायची आहे आळशी इतकी महत्त्वाची आहे आयुर्वेदामध्ये सर्दी खोकला किंवा घसादुखीचा त्रास असेल छातीचा रोग असेल अगदी निमोनिया आणि प्ल्युरोसी प्ल्युरसीसारखा जो आजार आहे जे फुफसाचे आजार आहेत हे बरं करण्यासाठी हे जे आळशी असतं अत्यंत महत्वाचं असतं जवस याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतं त्यामुळं बेड कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं चरबी निघून जाते वजन सुद्धा नियंत्रणामध्ये राहतं तर असं एक चमचा हालशे आपल्याला घ्यायचं आहे दुसरा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे ते आहेत एक चमच्यावर तिळ तीड। तिळामध्ये असे घटक असतात ज्यानं श्वसन रोग तुमचे पूर्णपणे निघून जातात कप जळून जातो फफुस सुद्धा स्ट्रॉंग होतात आणि शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं हे तिळ म्हणून आपल्याला एक चमच्याभर तीळ तिळ घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचे आहेत उकळायला हे उकळायला टाकत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला आणि याला अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास पाण्यांचा अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत त्याला उकळवायचं आहे मंद आचेवर हे उकळून घेतल्यानंतर गाळून घ्यायचं आहे थोडस चिकट असा पद्धतीचा हा द्रव तयार होतो अगदी लहान मोठ्यानं सर्वांना घेता येणारा हा द्रव आहे आणि हे खाली उतरल्यानंतर कोमट झाल्यावर याच्यामध्ये एक चमच्याभर मध आपल्याला मिक्स करायचा आहे मध हा अत्यंत महत्वाचा घटक आहे फोपूस क्लीन करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी परंतु ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे शुगर आहे अशांनी मध मिक्स न करता जरी हा काढा घेतला तरी त्याचा त्यांना फायदा होईल ज्यांना शुगरचा त्रास नाही त्यांनी मध अवश्य मिक्स करायचा आहे आणि त्याला चांगल्या रीतीनं ढोळून घ्यायचा आहे आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे घ्यायचं आहे सलग सात दिवस घ्यायचा आहे पहिल्याच दिवशी तुम्ही घेऊन बघा तुमच्या जो कप आहे जी घाण आहे ती पूर्णपणे निघून गेलेली दिसेल ऑक्सिजन तुमच्या शरीरामधला तुम्हाला वाढलेला दिसेल तुम्ही चेक करून बघू शकता अत्यंत महत्वाचा उपाय आहे हा फुफ्फूस क्लीन करण्यासाठी तर हा अगदी साधा सर्वांना करता येणारा आणि आवश्यक करावा असा उपाय आहे सर्वांनी हा उपाय अवश्य करावा फुप्फूस आपलं क्लीन आणि स्ट्रॉंग ठेवावं त्याचबरोबर फुफ्फुसाचा एक छोटासा व्यायामसुद्धा मी याच्या आधी सांगितलेला आहे तोसुद्धा तुम्ही जर केला तर त्याचा अनेक रीतीनं फायदा होईल त्याची लिंक तुम्हाला वर आय बटनवर दिसते आहे तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता किंवा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो ते तुम्ही पाहून त्या पद्धतीनं व्यायामसुद्धा करू शकता तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद